Now here you can see the meeting, the notice of the meeting and agenda attached with that particular notice. See the format carefully. You will come across the body, date, time, place, and how the time is given, how the members are requested to attend the meeting. It is the notice given only for the members. See, all the members of the bank are hereby informed that the general meeting of bank for the year 2017-18 shall be held on Sunday 29th July 2018 at 5 p.m. at Srimant N.B. Ghorpade, Natyagraha, Ichalkaranji, to consider the following subjects. Members are requested to attend the meeting in time. आपले लक्षात येईल इथं बँकेचे जी काही जनरल मीटिंग जी आहे ही मीटिंग या वर्षाची 17-18 या वर्षाची 29 तारखेला 5 वाजता या ठिकाणी एन बी घोरपडे नाट्यगृह या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि खालील विषयावरती या ठिकाणी त्या मीटिंगमध्ये चर्चा होणार आहे. तर याच्यामध्ये बँक जी आहे ते बँकेचे जे काही सगळे मेंबर्स आहेत यांना ही नोटीस दिलेली आहे. तारीख आहे, मीटिंगची वेळ दिलेली आहे, ठिकाण दिलेलं आहे, त्याचबरोबर अजेंडा देखील या ठिकाणी खाली दिलेला आहे आणि त्या विषयावरती, अजेंडा म्हणजे ज्या विषयावरती ही मीटिंग होणार आहे त्या विषयाचे सगळे जे आयटम्स आहेत ते इथं नमूद केलेले आहेत. सर्वांना विनंती केलेली आहे शेवटच्या वाक्यामध्ये, दी मेंबर्स आर रिक्वेस्टेड टू अटेंड द मीटिंग in time. Now we can see the agenda of the meeting. To read and confirm the minutes of the previous annual general meeting held on 15-7-2017 and special general meeting held on 26 February 2018. Magil meeting che je kai minutes ahet te confirm karnyasathi ye meeting ayojit kele, tacha matlab pahila vishay ahe मीटिंग कन्फर्म करणे, सॉरी नोटीस मिनिट्स जे आहेत त्या पाठीमागच्या मीटिंगचे मिनिट्स जे आहेत ते कन्फर्म करणे. टू सँक्शन द एक्सपेंडिचर्स एक्सिडिंग द बजेट फॉर 17-18. 17-18 वर्षामधले जे काही ज्यादा खर्च जे आहेत बजेटपेक्षा ते सँक्शन करणे हा दुसरा विषय. टू अप्रूव्ह अँड सँक्शन द अॅन्युअल रिपोर्ट. To approve the distribution of net profit for the year. To approve the, आता इथं सगळे इन्फिनिटिवल वर्बनी सुरुवात झालेली आहे. टू रीड असेल, टू सँक्शन असेल, अशा प्रकारे ह्या क्रियापदांनी या संपूर्ण या सगळ्या विषयांची इथं सुरुवात झालेली आहे. टू ऍक्सेप्ट अँड सँक्शन द अमेंडमेंट्स टू बायलॉज ॲज प्रपोज्ड बाय ऑनरेबल बोर्ड ऑफ डिरेक्टर्स. काही सुधारणा असतील, काही तरतुदी असतील त्याच्यामध्ये कायद्यानुसार त्याचे सुधारणा करणे, दुरुस्ती करणे या देखील विषय आहे. टू ग्रँट लीव फॉर अब्सेन्स फॉर द मेंबर्स ऑफ द बँक हु हॅव नॉट अटेंडेड दिस अॅन्युअल जनरल मीटिंग. काही मेंबर्स जे आहेत ते त्या मीटिंगला उपस्थित नाही आहेत, त्यांची रजा मंजूर करणे. त्यानंतर टू कन्सिडर एनी अदर सब्जेक्ट मॅटर विथ द परमिशन ऑफ द चेअर. अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळच्या विषयावरती चर्चा, असे वेळचा विषय. त्याच्यानंतर बाय ऑर्डर ऑफ द बोर्ड ऑफ डिरेक्टर्स, ठिकाण तारीख दिलेली आहे, नोटीस कधी दिलेली आहे त्याची तारीख आहे. त्याच्यानंतर राजेश एम कामत हे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत, महेश आवाडे चेअरमन आहेत. मीटिंगला जर उशीर झाला तर त्याच ठिकाणी थोड्या वेळानं अर्ध्या तासानं मीटिंग हे कोरम पूर्ण झाल्यानंतर सुरू होईल असे नोट दिलेली आहे शेवटी. त्याच्यानंतर अजून एक इथं नोटीस दिलेली आहे, यू कॅन सी अनदर नोटीस एक्झाम्पल.
The 15th meeting of the board of directors will be held at 3 p.m. on Wednesday, 13th August 2019 in the registered office of the company. Please make it convenient to attend the meeting. Agenda is attached. आता ह्या नोटिस बरोबर अजेंडा दिलेला नाही पण अटॅच केलेले असं त्यांनी सांगितलेलं आहे. नाउ यू कॅन नोट द यूज ऑफ द इम्पर्सनल पॅसिव कन्स्ट्रक्शन इन रायटिंग द नोटिस. नोटिस किंवा अजेंडा असेल तर त्याच्यामध्ये इम्पर्सनल अशा प्रकारची पॅसिव कन्स्ट्रक्शन हे वापरले जातात. मीटिंग विल बी हेल्ड, द अजेंडा इज अटॅच्ड. यू कॅन ऑल्सो नोट the use of the language and also other points of the notice. Subject of the notice is given. Name of the committee or the organization is mentioned. Day, date, time and place of the notice is given. Formal request is given at the end of the notice. And then there is the signature of the secretary. Then there is enclosure, if any. If the only notice is given on the letterhead of the organization or company, then there is enclosure, and the enclosure is actually the agenda of the meeting. Then after notice, the next point is agenda. What is agenda? Agenda is a list of items to be discussed at the meeting. Agenda म्हणजे काय? मीटिंग मध्ये ज्या विषयावरती चर्चा होते त्या विषयाची जी काही यादी असते त्या यादीला आपण अजेंडा असं म्हणतो. अजेंडा देखील नोटीस बरोबर त्या मेंबर्सना पाठवला जातो, त्या विषयावर त्यांना चिंतन करता येतं. जे मेंबर्स असतील त्यांना त्या विषयावरती त्यांना विचार करता येईल आणि त्या विषयावरती त्यांना आपली मतं त्या मीटिंगमध्ये मांडता येतील. हा त्याच्या पाठीमागचा मुख्य हेतू आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड बिझनेस. अजेंडाला आपण बिझनेस देखील म्हणू शकतो. इट इज युजली सेंड विथ द नोटीस ऑफ द मीटिंग. इफ देर इज ओनली वन सब्जेक्ट टू बी डिस्कस्ड इन द मीटिंग, इट इज इंट्रोड्यूस्ड इन द नोटीस इटसेल्फ. एकाच विषयावरती जर त्या मीटिंग मध्ये चर्चा होणार असेल तर त्या नोटीस मध्येच तो विषय त्या ठिकाणी नमूद केला जातो. इट हेल्प्स द मेंबर्स टू थिंक अबाउट द सब्जेक्ट्स बिफोर दे कम फॉर द मीटिंग. तर मागे सांगितल्याप्रमाणे अजेंडा का दिला जातो तर त्याच्यावरती त्या विषयावरती मीटिंगला येण्यापूर्वी त्या मेंबर्सना विचार करता यावा अशा प्रकारचा हेतू असतो. इट इज रिटन इन द फॉर्म ऑफ पॉइंट्स. द पॉइंट्स इन अजेंडा रिटन इन टू वेज. अजेंडा हे ऍक्च्युली मुद्दे असतात, पूर्ण वाक्य नसतं. अजेंडा मधले जे काही मुद्दे असतात किंवा विषय जे असतात ते लिहिण्याचे दोन प्रकार आहेत त्या ठिकाणी. बिगिनिंग विथ नाउन्स फॉर एक्झाम्पल. काही वेळा आपण अजेंडाचे जे काही विषय आहेत ते नाउननी सुरुवात करून लिहू शकतो किंवा इन्फिनिटिव्ह व्हर्बचा देखील आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो. नाउन्सनी कशा पद्धतीने सुरुवात होते हे आपण इथं पाहू शकतो. अपॉइंटमेंट ऑफ सब कमिटी. अपॉइंटमेंट इज अ नाउन. अपॉइंटमेंट इज अ नाउन. देन प्रपोजल टू ओपन अ न्यू ब्रांच. प्रपोजल टू ओपन अ न्यू ब्रांच. प्रपोजल इज ऑल्सो अ नाउन. देन देर इज मेंबरशिप ड्राइव. फंड कलेक्शन. रिव्यू ऑफ द मंथ एक्टिविटीज. दीज ऑल पॉइंट्स बिगिन विथ द नाउन्स. देन देर इज इन्फिनिटिवल वर्ब टू अपॉइंट अ सब कमिटी. टू कंसिडर अ प्रपोजल. टू कंसिडर. टू अपॉइंट. दीज आर वर्ब्स एंड दे बिगिन विथ टू एंड दैट इज वाय दीज आर इन्फिनिटिवल वर्ब्स. टू ऑर्गनाइज. टू कलेक्ट. टू रिव्यू एटसेट्रा. हियर इज अ स्पेसिमन अजेंडा गिवन. एक नमुना म्हणून या ठिकाणी अजेंडा आपण पाहू शकतो. टू कन्फर्म द मिनिट्स ऑफ द मीटिंग हेल्ड ऑन 25th जुलै 2018.
मिनिट्स कन्फर्म करणे हा पहिला विषय असतो मीटिंगचा. नेहमी मागच्या मीटिंगचे मिनिट्स किंवा मागच्या मीटिंगचे जे काही इतिवृत्त आहे ते इतिवृत्त या ठिकाणी पुन्हा एकदा मीटिंग समोर मांडलं जातं. जे विषय पूर्वी झालेले होते त्या विषयासंदर्भात काही शंका असेल तर ते विचारू शकतात, अन्यथा ते मिनिट्स जे आहेत ते त्या ठिकाणी कन्फर्म केले जातात. त्यासाठी मीटिंगचा पहिला जो विषय असतो तो मागच्या मीटिंगचे मिनिट्स कन्फर्म करणे. टू अप्रूव्ह द रिवाइज बजेट, मागच्या मीटिंगचे सॉरी 2017-18 या वर्षामधलं जे काही बजेट जे आहे रिवाइज बजेट त्याला मंजुरी देणे. त्याच्यानंतर टू कन्सिडर ऍप्लिकेशन फॉर लाईफ मेंबरशिप्स आणि त्याच्यानंतर टू रिव्ह्यू द वर्किंग ऑफ द सोसायटी एनी अदर मॅटर. शेवटचा जो विषय असतो तो देखील अतिशय महत्वाचा आहे आणि तो नेहमी फिक्स असा विषय असतो. एनी अदर मॅटर विथ द परमिशन ऑफ द चेअर. तर अशा प्रकारे हा नमुना आपण इथं पाहू शकतो. सो दीज आर द फॉर्मॅट्स ऑफ द नोटीस अँड अजेंडा. यू हॅव टू राईट द अजेंडा ऑफ द मीटिंग इन दिस पर्टिक्युलर वे. हियर इज अ टास्क गिवन फॉर युअर प्रॅक्टिस. ड्राफ्ट अ नोटीस अँड अजेंडा ऑफ द 4th ॲन्युअल मीटिंग ऑफ द रचना कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सांगली टू बी हेल्ड ॲट द बँक्स असेंब्ली हॉल ऑन 10 सप्टेंबर 2019 ॲट 3 PM. इमॅजिन द बिझनेस टू बी डन. तर अशा पद्धतीनं आपण हे नोटीस आणि अजेंडा या ठिकाणी लिहू शकतो. सो इन दिस वे वी आर गोइंग टू डिस्कस द नेक्स्ट पॉइंट दॅट इज मिनिट्स इन द नेक्स्ट लेक्चर. ओके, थँक्यू.